नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. नवीन जॉब नवीन नोकरी आली म्हणजे त्याचं नोटिफिकेशन जे असतं आपण उपलब्ध करत असतो. मित्रांनो, आजचं जे जॉब निघालेलं आहे एस एस सीमध्ये जाहीर झालेली आहे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2020 साठी. याच्यामध्ये ऑनलाईन जे ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे ते 29/12 पासून सुरू झालेलं आहे. ते 31 जानेवारीपर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. शेवटची तारीख 31 जानेवारी ही याची आहे. तर तुम्हाला एकदा पुन्हा मी रिमाइंडर देत आहे या जाहिरातीचं. जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनेच अप्लाय करायचं आहे आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टियर 1ची जी परीक्षा होणार आहे ती होणार आहे 29/5 पासून तर 7/6/2021 होणार आहे. टियर 2चा जो पेपर असणार आहे तो डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. त्याची डेट नंतर येणार आहे. याच्यामध्ये विविध जागा आहे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये 30 वर्षापासून 27 वर्ष, 30 वर्ष, त्याच्यानंतर 20 ते 30 वर्ष, 18 ते 30 वर्ष, तुमची जर वयमर्यादा असेल 20 ते 30 वर्ष, सर्वच जागा ज्या आहे विविध जागा आहे आणि सर्वच जे आहे ग्रॅज्युएशनवरती ह्या जागा आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. एकच फॉर्म भरायचा तुम्हाला आणि त्याच्यामध्ये विविध पदं तुम्ही जे आहे निवडू शकता. तर कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलची ही एक्झाम आहे. याच्यामध्ये तुम्ही पदं बघू शकता. अकाउंटंट आहे, अकाउंट ज्युनियर आहे, 18 ते 27 वर्ष जे आहे. काही पदांना वयोमर्यादा आहे, काहींना 18 ते 30 वर्ष आहे. आणि याच्यामध्ये डिसेबिलिटी म्हणजेच दिव्यांग जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये अलाउड आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांचं ब्लाइंडनेस, लो विजन, डीप हियर्ड अँड हिअरिंग, लोकोमोटर, मल्टिपल डिसॅबिलिटी हे सुद्धा याला इलिजिबल आहेत. त्यांनी पूर्ण चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पोस्टनुसार तुम्ही कुठल्या याच्यासाठी इलिजिबल आहात. तर मित्रांनो, आपण शॉर्टमध्ये आता या जाहिरातीची सर्व माहिती घेणारच आहोत. याला भारतीय नागरिक, त्याचप्रमाणे नेपाळचे नागरिक, भूतानचे नागरिकसुद्धा याला अप्लाय करू शकतात. 18 ते 27 वर्ष, 20 ते 27 वर्ष, 20 ते 30 वर्ष आणि 30 वर्ष आणि 32 वर्ष ज्यांची एज लिमिट आहे. एस सी एस टीला याच्यामध्ये 5 वर्षाची सूट आहे आणि ओ बी सीला 3 वर्षाची सूट राहणार आहे. आणि दिव्यांग जे आहे त्यांना 10 वर्ष, ओपनमध्ये ओ बी सी असाल तर 13 वर्ष, एस सी एस टीमध्ये असाल तर 15 वर्ष. त्याच्यानंतर मित्रांनो आपण समोर बोलूया. क्वालिफिकेशन काय म्हटलं, बॅचलर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. एनी तुमची डिग्री जर असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. आणि फक्त ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर हे जे पद आहे याला 12वीमध्ये तुमचं मॅथमॅटिक्स असणं गरजेचं मागितलेलं आहे 60% मार्क्ससोबत. बाकी सर्व त्यांना डिग्रीज मागितलेली आहे. ह्या पदालासुद्धा ज्युनियर स्टॅटिस्टिकला डिग्री मागितली आहे परंतु 12वीमध्ये 60% मागितलेली आहे मॅथ्समध्ये. 60% 12वी विथ मॅथ्समधला आहे. ॲप्लिकेशन फी 100 रुपयाचं आहे. त्याच्यामध्ये महिलांना याच्यामध्ये फी भरायची गरज नाही. एस सी एस टी, पी डब्ल्यू डी, एक्स सर्व्हिसमॅन यांनासुद्धा फी भरायची गरज नाही आहे. आता महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी आपल्याला एक्झाम सेंटर कोस्टला असणार आहे. ही ऑल इंडिया लेवलची परीक्षा आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सेंटर दिलेले आहे ते तुम्ही बघू शकता. अमरावती आहे, औरंगाबाद आहे, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे सेंटर असणार आहे परीक्षेसाठी. तर आपल्या इथेच परीक्षा होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. टियर 2सुद्धा कॉम्प्युटर बेस्ड म्हटलेलं आहे. टियर 3 पेन पेपर मोड म्हटलेला आहे. तर वरती त्यांनी म्हटलं होतं टियर 2 डिस्क्रिप्टिव्ह, तर तसं नाही आहे. टियर 1 ही कॉम्प्युटर बेस्ड, टियर 2 ही कॉम्प्युटर बेस्ड आणि टियर 3 जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह म्हटलेली आहे. टियर 4 जी आहे ती असणार आहे स्किल टेस्ट. तर मल्टिपल जे आहे की पद आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ह्याच्यामध्ये पहिला जो पेपर असणार आहे तो असणार आहे तुमचा 100 क्वेश्चन असणार आहे आणि 200 त्याला जे आहे गुण असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असणार. त्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. 1 तासाचा तुम्हाला वेळ मिळेल. आणि पेपर 2 जो आहे तो क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीज, 100 प्रश्न 200 गुणावर असणार आहे आणि इंग्लिशवरती 200 प्रश्न 200 गुण असणार आहे. आणि पेपर 3 जो आहे तो स्टॅटिस्टिक्सवरती असणार आहे आणि पेपर 4 जो आहे तो जनरल स्टडीजवरती असणार आहे. तसं याच्यामध्ये दिलेलं आहे पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4 पर्यंत दिलेला आहे. आणि हा पेपर 1 आहे. तर पेपर 1 म्हणजे हा झाला टियर 1 परीक्षा आणि हा झाली टियर 2 परीक्षा. टियर 2मध्ये 4 पेपर आहे तर टियर 1मध्ये 4 सेक्शन दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. त्याच्यानंतर टियर 3ची जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. 100 गुणाचा 1 आवर तुम्हाला वेळ मिळणार आहे. एसे रायटिंग, प्रिसाईज लेटर आणि ॲप्लिकेशन रायटिंग वगैरे याच्यामध्ये असणार आहे. आणि टियर 4मध्ये नंतर मग जे आहे तुमचं याच्यामध्ये डेटा एंट्रीची जी स्पीड टेस्ट आहे ते किंवा मग कॉम्प्युटर प्रोफिशिएंसी टेस्ट होणार आहे. सिलेबस संपूर्ण दिलेला आहे तुम्ही बघू शकता. तर एक चांगली सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर अप्लाय केलं नसेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता.
सिलेबस आणि बरेचसे आपण याच्यावरती आधारित जे आहे सर्व विषयावरती आधारित लेक्चरसुद्धा व्हिडिओजमध्ये अवेलेबल आहे चॅनलवरती, तेसुद्धा तुम्ही बघून प्रिपरेशन करू शकता. अजून काही लागलं तुम्ही कमेंट करूनसुद्धा विचारू शकता, मी संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेलाच आहे. तरी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. याच्यामध्ये 6,000 जी आहे वैकन्सीज आहे. तरी मित्रांनो आजच्या याच्यामध्ये इतकंच, व्हिडिओ लाईक आणि शेअर करून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.